नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदा एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये गुलिगत धोका फेम रील स्टार सूरज चव्हाणचे देखील समावेश आहे. योगिता पंढरीनाथ कांबळे आणि आर्या जाधव यांच्याशी संवाद साधताना सूरजने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. सूरज म्हणाला, माझ्या घरातील परिस्थिती प्रचंड वाईट होती. माझ्या वडिलांचे कॅन्सरने दुःखद निधन झाले आणि या सगळ्या धक्क्यातून आई कधीच सावरू शकली नाही. तणावामुळे तिला वेळ लागलं. तिला रक्ताच्या उलट्या देखील होऊ लागल्या. तिला खूप त्रास व्हायचा. ती खूपच खचून गेली होती. माझी आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या. आता माझ्या घरात फक्त आत्या आणि 5 बहिणी आहेत. टिकटॉकच्या काळात एक दिवसाची कमाई 80,000 होती, तर आता मी दिवसाला 30 ते 50,000 रुपये कमवतो, असे त्याने सांगितले आहे. सूरज चव्हाण याने रील्स बनवताना अनेक मुलीशी व्हिडिओ शूट केले आहे, मात्र खऱ्या आयुष्यात त्याच्याशी लग्न करायला कुणीही तयार नाही आणि याच कारणामुळे आज तो अविवाहित आहे. तर तुम्हाला बिग बॉस मराठीतील सूरज चव्हाण आवडतो का कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.